विकास आघाड़ी के विरोध में भारतीय जनता पार्टी की ओर से नागपुर शहर में आंदोलन किया गया था। इस आंदोलन के कारण भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले पर मामला दर्ज किया गया था। इसी के लिए सोमवार को वे न्यायालय में हाजिर हुए हैं। जेएमएफसी कोटा ने मला आज जमानती वॉरंट वर माझी तारीख आहे। महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये गरिबांना जी मोफत अन्नाची योजना होती ती योजना योग्य पद्धतीने राबवण्यात येत नव्हती। केंद्र सरकारचं अन्न द्यायचं पण महाविकास आघाडी सरकार कोरोनाच्या संक्रमणामध्ये झोपलं होतं आणि त्यामुळे आम्हाला एक मोठा मोर्चा काढावा लागला। धंतोलीवर आम्ही मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चाच्या आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्यामुळे मला जेएमएफसी कोर्टात जावं लागतं आहे।